नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या एकमेव महिला उमेदवार आणि अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट कमल सावंत या मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांचे प्रश्न जाणून घेत प्रचार करत आहेत. नागरिकांचे प्रश्न सरकारसमोर मांडून ते सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. चांगलं समाजकारण तेव्हाच करता येईल जेव्हा राजकारणात कर्तबगार आणि प्रभावशाली नेतृत्व असेल. याच हेतूने श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला या गावच्या ॲडव्होकेट कमल सावंत यांनी समाजाला अजून मजबूत करण्याच्या हेतूने नगर दक्षिण येथून अपक्ष म्हणून लोकसभा लढवण्याचं ठरवलं आहे. आपल्या वचननामा घेऊन त्या आता जिल्ह्यातील कर्जत, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांमध्ये जाऊन सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील चारा छावण्या, पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्या स्वतःचा प्रचार करत आहेत. राजकारणाला खराब म्हणून नावे ठेवण्याऐवजी आपणच स्वतः नगर दक्षिण मतदारसंघातून एकमेव महिला उमेदवार म्हणून उभे राहत सामान्य नागरिकही निवडणूक लढवू शकतो हा संदेश त्या देत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, सामाजिक कार्यकर्त्या आणि सामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या वकील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमल सावंत आपल्या जाहीरनामा नागरिकांना आशावादी असल्याने सामान्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचं त्यांनी सांगितलंय. निवडणूक लढवू शकते हा संदेश या निवडणुकीतून सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. ह्या समाजसेवेला अजून रचनात्मक आणि प्रशासकीय साथ मिळावी ह्या हेतून ज्या मातीत आपण जन्म घेतला त्या दक्षिण नगर मतदारसंघातून ॲडव्होकेट कमल सावंत लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहत आहेत. तर आपणही त्यांना आपलं मत देऊन त्यांच्या समाजसेवेला राजकीय बळकटी मिळवून द्यावी ही इच्छा आणि विनंती. ॲडव्होकेट कमल सावंत यांचा निवडणूक जाहीरनामा हा वचननामा असून तुमच्या प्रत्येक मताची परतफेड करण्यासाठी त्या प्रयत्नशील असतील. चला तर पाहूयात त्यांच्या वचननाम्यातील काही प्रमुख मुद्दे. कायद्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, इर्मा कायद्याची अंमलबजावणी, कायद्यानं उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देणे, शेतकरी वर्गासाठी 5,000 रुपयांपर्यंत निवृत्ती वेतन मिळण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे, प्रत्येक तालुक्याच्या गावी कृषी हब तयार करण्याचं उद्दिष्ट, दुष्काळी गावांसाठी शेतीला कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय करणे, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन महिलांसाठी स्वतः उद्योजक बना ही योजना राबवण्याचं उद्दिष्ट, वंचित आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार, महिला सक्षमीकरणासाठी कायद्याचे आणि तसेच संरक्षण विषयक प्रशिक्षण केंद्र उभारणे, शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळा ह्या सेमी इंग्लिश आणि इंग्रजी माध्यम होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, मुला मुलींना खेळण्यासाठी मैदाने तसेच आधुनिक क्रीडा स्टेडियम उभारणे. प्रतिनिधी तुषार वाघमारे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.